प्रभु श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन करणाऱ्या रामभक्तांना खंडणीखोर म्हणणाऱ्या काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांच्या विरोधात राहुरी भाजप आक्रमक झाली आहे. राहुरी भाजप तालुका अध्यक्ष अमोल भनगडे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं. गेल्या 2 दिवसांपूर्वी देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथे पार पडलेल्या काँग्रेस मेळाव्यात आमदार लहू कानडे यांनी राम मंदिर निर्माण निधी संकलन करणाऱ्या रामभक्तांना खंडणीखोर असं संबोधलं आणि वर्गणी न देणाऱ्यांना देशद्रोही तसेच रामराम ऐवजी जय श्रीराम म्हणा असं रामभक्त म्हणतात असे धादंत खोटे आरोप लहू कानडे यांनी समस्त रामभक्तांवर केलेत. आमदार कानडे यांच्या या वक्तव्यानं भारतामधील सर्वधर्मीयांच्या भावना दुखावल्या असून जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण झालाय. आमदार कानडेंवर तातडीनं गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीनं करण्यात आली. याविषयी रवींद्र म्हसे आणि अमोल भनगडे यांनी अधिक म्हटलंय. श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी देवळीला 2 दिवसांपूर्वी राम मंदिरासाठी निधी जमा करणाऱ्या राम भक्तांवरती अतिशय बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की वर्गणी द्या नाहीतर तुम्ही देशद्रोही आहात, रामराम करण्याऐवजी जय श्रीराम म्हणा असे सांगितले जाते. हे नवे खंडणीखोर भाजपाचे पुढारी आहेत, वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करीत आहेत असा चुकीचा आरोप त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यावरती लावलेला आहे. वास्तविक पाहता या भारताचा प्रत्येक नागरिक राम मंदिरासाठी स्वतःहून निधी देत आहे. कुठल्याही प्रकारची सक्ती या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जनतेला करत नाही. स्वयंफूर्तीने लोकांनी या जगातील सर्वात सुंदर मंदिर व्हावं म्हणून आपल्याला थोडीशी झळ लागली तरी चालेल, पण स्वयंफूर्तीने या ठिकाणी निधी देत आहेत. परंतु या आमदाराने ज्या पद्धतीने हे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व धर्मियांच्या वतीने त्याच्या वक्तव्याचा निषेध करीत आहे. आणि आताच आमचे तालुका अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आमची अशी इच्छा आहे प्रशासनाला या आमदाराला तत्काळ अटक करावी आणि याला हे वाक्य त्यांना परत बोलणार नाही इतकी सजा त्याला द्यावी. धन्यवाद. 2 दिवसांपूर्वी देवळाली प्रवार येथे काँग्रेसचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये श्रामपूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार लहू कानडे यांनी या ठिकाणी जे राम भक्त आहेत त्या राम भक्तांच्या विरोधात खंडणीखोर असं वक्तव्य केलं. अर्थात राम मंदिराचं काम त्या ठिकाणी अयोध्येमध्ये चालू आहे आणि त्या राम मंदिराच्या कामासाठी सर्वसामान्य जनतेतून सर्व धर्मियांच्या वतीनं निधी त्या ठिकाणी जमा केला जातो आणि मग निधी जमा करीत असताना हा निधी चांगल्या कार्यासाठी हे लोक चांगल्या भावनेने देतात. परंतु त्या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये लहू कानडेने त्या ठिकाणी बोलले गेले की हे जो निधी गोळा केला जातो हे लोक त्या ठिकाणी खंडीखोर आहेत. परंतु असा कुठलाही प्रकार हा आत्तापर्यंत त्या ठिकाणी निदर्शनास आलेला नाही. ज्या निधी देत नाहीत त्यांना राम भक्त त्या ठिकाणी राम भक्तांची जी भूमिका आहे की ते त्यांना दंगलखोर म्हटलं जातं किंवा इतर भूमिका त्या ठिकाणी त्यांच्याशी जय श्रीरामच्या ऐवजी रामराम ऐवजी जय श्रीराम त्या ठिकाणी म्हणायला लावतात. ही भूमिका लहू कानडेने त्या ठिकाणी मांडली. ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राहुरीमध्ये पोलीस स्टेशन ठिकाणी आम्ही सर्व धर्मियांच्या वतीनं या ठिकाणी जमा झालो आहोत. आम्ही हे सर्वजण मिळून जे वक्तव्य त्या ठिकाणी लहू कानडे यांनी केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी ही आमच्या ठिकाणी मागणी आहे. त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी ही आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. या निवेदनावर भाजपचे राहुरी तालुका अध्यक्ष अमोल भनगडेंसह रवींद्र म्हसे, नारायण धोंगडे, शरद म्हसे, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, राजेंद्र गोपाळे, प्रभाकर हरिश्चंद्रे, अजित डावखर, सुकुमार पवार, योगेश गीते, तुषार भुजाडी, नितीन पोखरकर, सुभाष गायकवाड, चांगदेव भोंगळ आदींच्या सह्या आहेत. याप्रसंगी जय श्रीराम तसेच लहू कानडे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.